मित्रांनो नमस्कार, आपले स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। एसटी महामंडळातील 88,000 एसटी कर्मचाऱ्यांचा पीएफचा भरणा रखडलेला आहे। राज्य सरकारकडून मिळणाऱ्या तुटपुंजा निधीमुळे भविष्य निर्वाह निधी पीएफ उपदान ग्रॅज्युटी रकमेचा एसटी महामंडळाकडून गेल्या 4 ते 5 महिन्यापासून एसटीच्या ट्रस्टकडे भरणाच केलेला नाही। ही रक्कम सुमारे 500 कोटी रुपयापर्यंत असून त्यामुळे एसटीच्या राज्यातील 88,000 कर्मचाऱ्यांना फटका बसलेला आहे। कामगार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी देण्यासाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने महामंडळ कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी प्रवासी उत्पन्नातूनही समायोजन करत आहे। याचा मोठा फटका भविष्य निर्वाह निधी आणि उपदान रकमेचा भरणा करण्यावर झालेला आहे। गेल्या 4 ते 5 महिन्यापासून सरकारकडून अपेक्षित निधी न मिळाल्याने ही रक्कम एसटीच्या स्वतंत्र ट्रस्टकडे भरली गेली नसल्याची माहिती एसटी कर्मचाऱ्यांना मिळाली, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे। मागणी 790 कोटींची, दिले 200 कोटी। गेल्या 5 महिन्यात एसटीला राज्य शासनाकडून अपेक्षित निधी न मिळाल्याने यावेळी 790 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती, मात्र 2 दिवसापूर्वी शासनाने केवळ 200 कोटी रुपये दिले। सरकारने वेतनासाठी अपेक्षित निधी न दिल्याने भविष्य निर्वाह निधी व उपदान निधीची रक्कम एसटीच्या स्वतंत्र ट्रस्टकडे भरणा केलेली नाही, त्यावरील व्याजही बुडाले आहे असे विविध संघटना पुढाऱ्यांनी सांगितलेले आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी आणि उपदान निधीची रक्कम काही कारणामुळे जमा होण्यास थोडा विलंब होत असला तरीही कर्मचाऱ्यांचे पैसे हे देण्यास अडचण नाही असे व्यवस्थापकीय संचालक माननीय शेखर चेन्ने साहेबांनी सांगितलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा आणि दररोजचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।